जतीन दिल्लीहून त्याच्या गावी जायला निघाला होता. गुजरातमधील एका गावात त्याचं घर होतं. शिक्षणासाठी तो दिल्लीला हॉस्टेलवर राहायचा. ट्रेनला बराच उशीर झाला होता म्हणून ट्रेन उशिरा स्टेशनला पोहोचली. तेव्हा रात्रीचे 1:30 वाजले होते. स्टेशनपासून जतीनचे घर तसे फारसे जास्त अंतरावर नव्हते म्हणून तो पायीच घराकडे निघाला. रस्त्याने चालत असताना त्याला एक तरुणी सोबत चालताना दिसली. तिला बघून जतीनला थोडे अजब वाटले म्हणून त्याने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने सांगितले की ती सुद्धा त्याच ट्रेनने आली आहे ज्या ट्रेनने जतीन आला होता. आणि ती म्हणाली, तुला ओळखते मी, तुला कॉलेजमध्ये फुटबॉल खेळताना पाहिले आहे आणि तू देखील याच रस्त्याने जाताना दिसला म्हणून मी सुद्धा तुझ्यासोबत चालत आहे. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि जतीन तिला म्हणाला, मी तुला आधी तुझ्या घरी सोडतो आणि मग मी पुढे जाईन. यावर तरुणी म्हणाली, तुझे खूप आभार आहेत. पुढे ती जतीनला तिच्याबद्दल सांगू लागली. ती म्हणाली, माझ्या वडिलांचे नाव राजेंद्र प्रसाद आहे आणि त्यांची इच्छा होती की मी शिकून खूप चांगली नोकरी करावी म्हणून त्यांनी मला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले. बोलता बोलता दोघं एका घराजवळ येऊन थांबले. ते घर त्या तरुणीचं होतं. त्यानंतर जतीन तिथून पुढे त्याच्या घरी गेला. 2-4 दिवसांनी जतीन एक दिवस गावात फेरपटका मारत असताना तो त्या तरुणीच्या घराजवळ येऊन पोहोचला. त्याला गेटजवळ एक वयस्कर माणूस दिसला. त्याने ओळखले की हे नक्कीच त्या तरुणीचे वडील असणार. तो त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, नमस्कार काका, मी जतीन. 3-4 दिवसापूर्वी मी स्टेशनवरून घरी जात होतो तेव्हा तुमची मुलगी स्मिताशी माझी ओळख झाली. मीच तिला घरापर्यंत सोडलं. आहे का स्मिता घरी? राजेंद्र प्रसाद जतीनचे बोलणे शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नव्हते. नंतर त्यांनी जतीनला घरात येण्यास सांगितले आणि त्यांच्या मुलीला चहा घेऊन येण्यास सांगितले. ते दोघं ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. एक मुलगी चहाचा ट्रे घेऊन आली. राजेंद्र प्रसाद जतीनला म्हणाले, ही माझी धाकटी मुलगी. जतीन चहाचा कप हातात घेत म्हणाला, काका, स्मिता कुठे आहे? त्यावर राजेंद्र प्रसाद भिंतीकडे बोट दाखवतात. भिंतीवर स्मिताचा फोटो होता आणि त्यावर पुष्पहार घातलेला होता. हे बघून जतीन थरथर कापू लागला. पुढे राजेंद्र प्रसाद म्हणाले, 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. स्मिता सुट्टीत घरी येणार होती. ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी पायी चालत घराकडे निघाली. आणि नेमकं त्याचवेळी एका ताबा सुटलेल्या ट्रकने तिला धडक दिली आणि स्मिताचा रस्त्यावरच मृत्यू झाला. हे ऐकताच जतीनचे डोळे विस्फारले. राजेंद्र प्रसाद जतीनला म्हणाले, आमची स्मिता खूप हुशार होती आणि नेहमी आनंदी राहायची. तुला भेटली तेव्हा ती उदास तर दिसत नव्हती ना? जतीन म्हणाला, ती एका विद्यार्थिनीप्रमाणेच माझ्याशी बोलत होती. जतीन हळूच उठला आणि म्हणाला, ठीक आहे काका, मी निघतो आता. राजेंद्र प्रसाद त्याला म्हणाला, ठीक आहे बेटा, येत जा अधूनमधून. तिथून बाहेर पडताना जतीनचा ऊर भरून आला आणि स्मिताचा चेहरा सारखा त्याच्या डोळ्यासमोर फिरत होता.